अक्कलकोट तालुक्यातील वाघदरी येथील ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रेत रथोत्सव प्रसंगी रथाचे चाक अंगावर तुटून पडल्याने इरप्पा नंदे आणि गंगाराम मंजुळकर हे दोन भाविक जागेवर मृत्युमुखी पडले ही दुर्दैवी घटना सव्वीस मार्च रोजी रविवारी सायंकाळी सव्वा सात वाजता घडली आहे याबाबत रात्री उशिरापर्यंत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती इरप्पा गिरमल नंदे वैवर्ष पंचेचाळीस गंगाराम तिप्पण्णा मंजुळकर वैवर्ष साठ असे ठार झालेल्या भाविकांची नावे आहेत वागदरीचे ग्राम देवश्री परमेश्वर यात्रा अक्कलकोट तालुक्यात लक्षवेधी असते प्रमाणे यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थिती सायंकाळी साडे सहा वाजता रथोत्सवास प्रारंभ झाला रथोत्सव जाताना मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने गेली परतीच्या वेळी अचानकपणे पार तुटला तेव्हा रथ तीन चाकांवर जागेवरच थांबला यात्रेत मोठी गर्दी होती त्या गर्दीत इरप्पा नंदे व गंगाराम मंजुळकर हे दोघही निखळलेल्या चाकाखाली सापडले हजारोंची गर्दी असल्याने प्रचंड गोंधळ उडाला तेव्हा बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी गर्दी हटवली व त्या दोघांना तात्काळ उपचारासाठी पाठवले मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दोघे मरण पावल्याचं नाटक आणि कुस्त्या रद्द या घटनेमुळे यात्रा जागेवर थांबविली शिवाय रात्रीचे कन्नड नाटक रद्द केले सोमवारी होणाऱ्या कुस्त्याही रद्द करण्याचा निर्णय पंच कमिटीने घेतला आहे सुमारे दोनशे वर्षाची परंपरा असलेल्या यात्रेला गालबोट लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे या यात्रेत भुरीकवटे गोगाव खैराट अलूर अचलेर मुरुम केसर जवळगे शिरवळ शिरवळवाडी वागदरी किरणळी पलापूर किनी किनीवाडी कर्नाटकातील हिरोळी आळंद अक्कलकोट आदी ठिकाणांहून देखील यात्रेसाठी हजारोंची गर्दी झाली होती